उरलेल्या पोळ्यांपासून एक इनोव्हेटिव्ह रेसिपी शेअर करते आहे. हॅलो फ्रेंड्स, आज मी एक रोटीपासून रोटी रॅप बनवणार आहे. तर ह्या रोटी रॅपसाठी काय काय लागतं ते आता बघूया. रोटी रॅपसाठी सुरुवातीला पुदिना चटणी बनवून घ्यायची आहे. इथे मी एक ब्लेंडर घेतलेला आहे. पुदिन्याची पानं. इथे मी पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हिरवी मिरची तुकडे करून घालते आहे. काळे मीठ, थोडीशी साखर, लिंबू रस आणि थोडंसं पाणी. याला थिकनेस येण्यासाठी थोडीशी मी शेव घालते. हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं. पुदिना चटणी ही रेडी झालेली आहे. आता नेक्स्ट स्टेप कडे जाऊया. रोटी रॅपसाठी काही मी भाज्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काकडी, सिमला मिरची, टोमॅटो आणि कांद्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत. तसंच हा मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे, तो मी किसून घेणार आहे. इथे मी ह्या दोन चपात्या घेतलेल्या आहेत. चपाती किंवा पोळी किंवा रोटी, ज्या आपल्या पोळ्या कधी कधी जास्त उरतात त्यावेळेला ही रेसिपी अवश्य. ग्रिल पॅन गरम करत ठेवला आहे. ग्रिल पॅन नसेल तर साध्या तव्यावरती सुद्धा हे तुम्हाला भाजता येतात. तर आता आपण असेंबल करून घेऊ. इथे रोटीला सेंटरला कट द्यायचा आहे या पद्धतीने, की आपल्याला ही अशी फोल्ड करायची आहे. त्यानुसार एवढा मी आता कट दिलेला आहे. हे मी घरचं लोणी घेतलेलं आहे. हे रूम टेम्परेचरचं बटर घ्यायचं आहे, म्हणजे ते चांगलं पसरता येतं. ही आत्ता बनवलेली पुदिना चटणी घेतली आहे. पुदिना चटणी घट्ट असेल तर ती चांगली पसरता येते. नंतर हा टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप आहे. टोमॅटो सॉसच्या ऐवजी तुम्ही पिझ्झा सॉस, शेजवान सॉस, शेजवान चटणी काहीही वापरता येईल. टोमॅटो केचप मी अर्ध्या भागावरच लावणार आहे. इथे टोमॅटो, त्यानंतर इथे सिमला मिरची, हे कांद्याचे स्लाइस आहेत, काकडी, काकडीचे अतिशय पातळ स्लाइस काढलेले आहेत. आणि इथे मी आता बटाटा घालणार आहे. हा बॉईल केलेला बटाटा आहे. उकडलेला बटाटा मी किसून घेतलाय. इथे रोटीचे चार भाग दिसत आहेत आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे स्टफिंग स्टफ केले आहेत, त्यामुळे आता ही रोटी खूप कलरफुल दिसते आहे. थोडासा चाट मसाला घालूया. इथे मी थोडं मिक्सर घालणार आहे. आता हे चीज घालूया, सगळ्यांचं फेवरेट असलेलं चीज, त्याच्यामुळे याची टेस्ट अजूनच वाढते. इथे मी एका रोटीसाठी एक क्यूब किसून घातलेला आहे. मिरी पावडर, ह्याला फोल्ड करायचा आहे. हा इथे मी पहिला फोल्ड घेतलेला आहे. हे असं टर्न करून घ्यायचंय. इथे एक अजून एक फोल्ड जाणार आहे. आणि लास्ट बटाट्याचा फोल्ड आहे. तर ह्या रोटीचे असे सर्व फोल्ड व्यवस्थित आलेले आहेत आणि छान एक रॅप तयार झालाय रोटीचा. तर आता हा रोटी रॅप आता रोस्ट करून घेऊया. हा मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आता बटर घालून घेऊया. आम्ही ह्याच्यावरती सुद्धा बटर लावलेलं आहे. एक 5 मिनिटानंतर आता हे पलटायचं आहे.
या रोटी रेपला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। असंच मी अजून एक बनवून घेणार आहे। चाट मसाला। तर फ्रेंड्स, हे रोटी रॅप तुम्ही पाहिले तर खूप इझी वाटले ना बनवायला, तसेच हे कॅरी करायला पण तेवढेच सोपे आहेत आणि एक परिपूर्ण डिश आहे। थोडीशी मिरी पावडर घालूया। आता ह्याला फोल्ड द्यायचा आहे। हा पहिला फोल्ड आहे। असं टर्न करून घ्यायचं। छान फोल्ड झालेला आहे। आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता पलटून घेऊया। हे रोटी रॅप दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं आहे। फ्रेंड्स, हे रोटी रॅप बनवायला एवढे सोपे आहेत की मुले सुद्धा हौसेने बनवतील आणि ह्याच्यामध्ये चीज आणि सॅलड्स असल्यामुळे ह्याची टेस्ट जवळपास सँडविच सारखेच लागते। तर फ्रेंड्स, ही रेसिपी पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बरोबर। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा।